नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपण अवश्य पहा. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण घरच्या घरी लस्सी कशी बनवायची ते बघणार आहोत. आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे, तर आपण आता या ठिकाणी मी हे घरी लावलेलं दही घेतलेलं आहे. हे मी विकतचं दही आहे थोडं, आणि हे दूध आहे. तर आपण हे घरी लावलेलं दूध एवढ्यासाठी घरी लावलेलं दही एवढ्यासाठी घ्यायचं, कारण हे जे डिकळे डिकळे असतात ना ते खायला छान लागतात. कारण विकतचं दही असं प्लेन असतं आणि लस्सीमध्ये जरा हे डिकळे डिकळे खायला छान लागतात. तर आपण 2-3 ग्लास लस्सी करणार आहोत. ग्लास आता तुम्ही किती मोठे घेता त्याच्यावर डिपेंड राहील. तर मी हे 4 चमचे घरचं दही घेतलेलं आहे आणि हे विकतचं दही आपण घेणार आहोत. 1-2 चमचे येतील पूर्ण भरून असे. हे पहा, अंदाजाने घ्या, असं काही माप नाही आहे त्याला. आपण हे दही घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण साखर घालायची आहे. हे माझं घरचं दही थोडं आंबट आहे. आपण 3 चमचे तरी साखर घालूया. आणि आता हे थोडं दूध म्हणजे अर्धा पाऊल आहे, ओतूया त्यामध्ये आपण. मिक्सरमध्ये करायचं नाही, तुमचं हँड ब्लेंडर असतं, त्याने तुम्ही करू शकता. हळूहळू जास्त फिरवायचं पण नाही आहे, फक्त दूध आणि दही थोडंसं मिक्स झालं पाहिजे. हे पहा, आपण जास्त फिरवायचं नाही मिक्सरमध्ये, तर अजिबात फिरवायचं नाही. तर आपण बघूया दही. फक्त दूध मिक्स करायचं आहे आपल्याला, त्या ढिकळ्या आपल्याला राहू द्यायच्या आहेत तशाच. हे पहा, ते छान लागतात. तर आपले हे आता दह्यामध्ये आपण साखर वगैरे घालून घेतलेली आहे, दूध घातलेलं आहे, लस्सी ही आपली तयार आहे, 70% तयार आहे. आपण आता ग्लास भरूया. आपण आता ग्लास भरणार आहोत, परंतु ग्लास भरण्या अगोदर आपण थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि एक टीप इथे द्यायची आहे मला, कारण दही जास्त घालायचं आणि दूध कमी घालायचं, कारण आपण जी बारीक केलेली साखर घालतो त्या साखरेचं देखील यामध्ये पाणी होतं, त्यामुळं थोडंसं पातळ होतं हे नंतर. त्यामुळे ना दूध कमी घालायचं, दही जास्त घालायचं. हे पहा, आपण ह्या ढिकळ्या आहेत ना, ह्या अशा छान लागतात. ढिकळ्या पूर्ण मोडायच्या नाहीत, त्यामुळं आपण थोडं घरी लावलेलं दही घ्यायचं आणि थोडं विकतचं घ्यायचं. तर आपण भरूयात ग्लास. आपण पहा, मस्त झालेली आहे. वाव, हे पहा मध्ये मध्ये कसे ढिकळ्या आहेत. आपण अर्धे अर्धेच भरूया, कारण आपल्याला ह्याच्यावरती अजून क्रीम घालायचं आहे. हे पहा, हे जे ढिकळे दिसतात हे छान लागतात खायला. हे पहा, असे आपण एवढेच भरूया ग्लास. आपल्याला अजून यामध्ये आपण एका कुल्हडमध्ये पण भरूया. मस्त. आपण आता यामध्ये एक क्रीम आहे. हे पहा, क्रीम म्हणजे दुधावरची शाई मी काढून ठेवलेली आहे. तर आपण ही शाई आता यावरती घालणार आहोत. मस्त. वाव,
बघा. मस्तच आपण आता लस्सीमध्ये क्रीम घालून घेतलेला आहे. आपण थोडे आता हे ड्रायफ्रुट्स घालूयात, काजू, बदाम, पिस्ता. वाव मस्त. घरच्या घरी लस्सी पिऊन तुम्ही म्हणजे लस्सी करणं खूप सोपं आहे. तुम्ही अवश्य ट्राय करा आता हे उन्हाळ्यामध्ये. तर आपण ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत, थोडीशी केसर स्किप केलं तरी चालेल, तुम्ही असेल तर अवश्य घाला. थोडस केसर घातलेलं आहे. तर आपली ही लस्सी आता तयार आहे. आपण बघूया, हे पहा. आओ मस्त पहा पहा, क्रीम आपण घातलेला आहे वरती. तर ही आपली आता लस्सी तयार आहे. मस्त. आपण लस्सीसाठी थंडच दही वापरलेलं आहे, थंड दूध वापरलेलं आहे, त्यामुळं आपण यामध्ये बर्फ घातलेला नाही आहे. तुम्ही बर्फाचे क्यूबसुद्धा घालू शकता. तर ही आपली लस्सी आता तयार आहे. चीयर्स.